नमस्ते सर्वांना। आज मी कॅमेरा पकडलाय बघा। आज आपल्याकडे कोण आले माहिती आहे? आज आपल्याकडे परत आहे ना पूनम आलेली आहे। कुठे गेली? नमस्कार सगळ्यांना। ही बघा आणि मी सगळ्यांचे कमेंट्स खूप म्हणजे वाचले सगळ्यांचे, मला खूप छान वाटलं सगळ्यांचे कमेंट्स वाचून आणि मजा आली वाचायला। आजच्या फूडचा कॉन्सेप्ट काय? नो फायर, गॅस नाही। गॅस नाही कारण तिला भीती वाटते गॅसची। पण आज काहीतरी ते आपल्याला वेगळं बनवून दाखवणार आहे आणि आज एकदम खुश आहे। सरप्राईज, आज पण एक सरप्राईज। चल कॅमेरा तू पकडणार होती ना, मला परत कॅमेरामॅन बनवलं। मला हलतो ना हात। हां थांब बोल। चल थांब। स्टार्ट पण शूट करतो। नमस्कार, आज मी तुम्हाला हे काय तुझं नाव घेऊन नाही सांगितलं परत परत नमस्कार कसं केलं मग त्यांनी मागितलं? नमस्कार म्हणजे ती सभेत गेली आहे बा। रेडी? थ्री रेडी? थ्री टू स्टार्ट। नमस्कार, आज मी तुम्हाला मला नाव सांगायचं आहे ना? नाव नाही सांगितलं। नमस्कार, माझं नाव पूनम आणि आज मी तुम्हाला पान लाडू बनवायचा कसा त्याची रेसिपी सांगणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी कलकत्ता पानं घेतलेली आहे। पानं जरा दाखव कॅमेरा समोर कशी आहेत वेगळी। हा आणि हे कुठल्या पण गादीवरती मिळतात, जी टेस्ट पण वेगळी असते आपल्या नॉर्मल पाण्यांपेक्षा, ही वेगळी टेस्टला असते। आणि इकडे मी कंडेन्स्ड मिल्क घेतलेला आहे 1/2 कप, 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, गुलकंद घेतलेला आहे आणि इकडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे। हे 2 चमचे घेतले, 2 चमचा गुलकंद आणि 2 चमचे ड्रायफ्रुट्स। हे बघा 2 चमचे म्हणजे हे 2 चमचे बोलते ती, 2 टेबलस्पून आम्ही घेतलेले। तुला कितीला पडलेत? सिंगल पान 5 रुपयाला आणि नॉर्मल पान घेतला तर 1 रुपयाला 1 आहे ना? हा म्हणजे तुम्ही तोही वापरू शकता आणि हे वापरू शकता ना? जास्त करून हेच वापरायचं तरी टेस्ट वेगळी। आता ही पहिली पानं मी धुवून घेते। आता ही पानं धुवून घेतलेली आहेत, आता याचे ना देठ काढून टाकायचे। आता याला असं फोल्ड करून कट करायचे। बारीक कापायचे काय? मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि आता हे जे कंडेन्स मिल्क आहे ना हे पण त्याच्यामध्ये ऍड करायचं। हे आपण 1/2 कप घेतलेलं आहे, 1/2 कप कंडेन्स मिल्क त्याच्यामध्ये ऍड केलंय। किती मस्त कलर आलेला आहे ना, ग्रीन कलर। आता मला डाऊट होता की नॉर्मल पानाचा एवढा कलर नाही येणार। आता हे जी पेस्ट आहे ना मी ह्या बाउल मध्ये काढून घेते। भांड सगळं असं हाताने काढून घ्यायचं त्याच्यातली पेस्ट। आता ना याच्यामध्ये आहे ना डेसिकेटेड कोकोनट टाकायचा। आता जर आपल्याकडे असं कोकोनट नसेल ना तर आपण आहे ना नारळाची वाटी घेऊन त्याला किसून ते पण युज करू शकतो। किसून घ्यायचं आणि मिक्सरला लावायचं, बारीक करून घ्यायचं। त्याला आपण नारळाचा बुरा म्हणतो ना। येस, 1 कप घेतले पूर्ण। आता ते मी याच्यामध्ये ऍड करते। आता थोडस आहे ना, मी काय करते थोडस खोबरं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। हा घरगुती असं घ्यायचं पुसून, सर्व राहतं त्याच्यात, सर्व त्याच्यामध्ये राहतो बघा। हे झालं इकडे मिक्स होते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते। गुलकंद दिसते, आता तुम्ही मला कुठे मिळेल? हा बघा हा पॅकेट आम्ही आणला। कितीला मिळाला? 25 रुपीज आहे ना असा पॅकेट। आणि त्याच्या आतमध्ये अजून एक पॅकेट होतं, हे बघा असं त्याच्या आतमध्ये। हा होता ना मी एवढाच वापरलेला आहे, बाकी हाय अजून बघ तेवढं किती निघालं बघ त्याला। सर्व आलं बघ, नाही तर एवढं तर वेस्ट होईल असतं। पण त्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं, नाही तर आपल्याला भांड्यामध्ये पेस्ट आहे ना आपण थोडं पाणी टाकूया तर चुकून पण पाणी नाही टाकायचं, बरोबर लाडू आपले खराब होणार। बरोबर झालं बघ, प्रमाण आपलं व्यवस्थित आहे, प्रमाण एकदम व्यवस्थित आहे। हुशार आहे ग तू, प्रमाण बरोबर घेतलंय, कमी जास्त नाही। मला वाटत होत जरा ते कंडेन्स मिल्क आहे ना ते कमी पडेल, पण ते बरोबर झालं। आणि बरोबर कसं झालं, मी ते भांड पुसून घेतलं म्हणून त्याच्यामुळे। आपल्या कुठेच वेस्ट नाही।
आणि कंडेन्स मिल्क आपलं गोड आहे मम्मी ते कधी कधी माणसं विचारतात कमेंट मध्ये की गोड आहे का गोड असतं ते भरपूर गोड असतं आता आपली हे जे मिक्सर होतं ना ते रेडी झालंय आता ना इकडे मी ड्रायफ्रुट्स आणि गुलकंद घेतलंय ना ते मी एका बाउल मध्ये काढून मी त्याला मिक्स करते आता ना हे जे आपण मिक्स केलंय ना तर आता हे एक मिश्रण आणि हे घेऊन आता बाहेर जाऊया आणि आपण लाडू बांधूया पण माझी एक रिक्वेस्ट आहे जर एक गुलकंद आहे ना कधी कधी मला पण 3-4 वर्ष अगोदर माहित नव्हतं की गुलकंद काय असतं त्याची टेस्ट कशी असते जरा आमच्या व्ह्यूअरला जरा टेस्ट करून दाखव कशी असते आणि टेस्ट सांग ऍक्च्युअली काय असते स्वीट आहे गोड आहे आणि त्याच्यामुळे तर माणसं पान खातात गोड पान त्याच्यामुळे असंच पान कोण खाणार नाही आता ना आपण हे बाहेर घेऊन ठेवूया इथे गरम होतोय ना आपण पंख्याखाली जाऊ तुला एक पझल आमची दिल कुठे चला आता तू आणतो पण दिल दाखव तुम्हाला म्हणतात दिल नाही दाखव ते हे पण कोकोनट कोटिंग आता इथे आपली फायनल प्रोसेस आणि दोघं जेवायला बसलेले आहेत बघा मांडी खालून जेवायला बसलो आम्ही लाडू बांधायला एकदम मस्त पंखे खाली पण थोडा पंखेचा तर इथे आपली पारी बनून झालेली आहे हा त्याला असं वाटीसारखं आहे ना गोल करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गुलकंद आणि ड्रायफ्रुट्स मिक्सर आता याला क्लोज पण एक सांगा तुम्ही जागा का चेंज केली जागा का चेंज केली ती नाही सांगायची ते सिक्रेट आहे चला मस्त पप्पू लाडू झालेला आहे हे बघ गोल बघा त्या पानाचा कलर बघा किती मस्त आलेला आहे आपण घे हाताला लावायचा हा ग्रीसिंग करायचं ते गोड आहे ना काही हाताला चिपकतोय चला इथे आपला लाडू सर्व झालेले आहेत एक 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 झालेले आहेत पुढचं आता सर्व सेम प्रोसेस ना सेम एकदम मस्त गॅस नको नो फायर कॉम्पिटिशन्स वगैरे असतील ना स्कूल मध्ये वगैरे कॉलेजेस मध्ये वगैरे तर त्या कॉम्पिटिशन्स मध्ये पण असं साहित्य न्यायचं तयार करून आपल्याला गॅस नाही लागत ना लाडू बांधून दाखवायचे आणि दिसायला पण खूप छान दिसतात इथे आपल्या लाडू वगैरेचं काम चालू आहे इकडे आपले ऑलमोस्ट 8-9 लाडू रेडी आहेत आता ना हे लाडू बांधून झालेले आहेत आणि कलर पण असा छान मस्त ग्रीन आलाय आता तुम्हीच मला मोजून सांगा किती लाडू आहेत ते चार पानाचे एवढे लाडू झाले चार पानांचे एवढे लाडू चार पानाचे एवढे लाडू झाले आता पुढची प्रोसेस आता हात धुवायचा प्रोसेस हात धुते हात धुवायची प्रोसेस हात धुवायचा प्रोसेस आणि आता ही भांडी घेऊन जाते आणि हात धुते म्हणजे हात धुवायची पण दाखवणार पूनम तू हात धुवायचा प्रोसेस हँड वॉश कसे करायचे हा सोप सोल्युशन घ्यायचा आणि पाणी चालू ठेवायचं आणि असं धुवायचं आणि मोठे माणसं कसे हात धुतात बघूया आपण आता हाताला ते सगळे का लावायचं जरा तेलकट आहे का आपलं तूप लावलेलं हाताला त्याच्यामुळे साबण कुठे घेतला माझी भाजी काढायची कारण आता धुतली तर लगेच मम्मी ते निघते ना ते असलं लगेच निघते सुकणार इकडे ना हे लाडू आहेत ना हे कोटिंग साठी मी ना डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे याला असं कोटिंग करायचं अरे वा आता अजून छान दिसतात ते नारळाचं बुरा ना हिरव्याला आणि आता हे डेकोरेशन साठी मी पाण्यावरती ठेवलेले आहे लाडूची प्राइस डबल झालेली आहे आता कोटिंग मुळे आणि अजून पानामुळे हा पानामुळे ट्रिपल झाली आता
तू विचार कर अशी जर सर्विंग केली कोणाला अशी किती मस्त वाटते ते बघायला पण छान वाटते आणि खायला पण मजा आहे. मला आता खूपच मजा आली आहे बघाय बघतानाच एकदम डोळे भरून आले एकदम मस्त वाटतंय. लगेच खायचं असं वाटतं काहीतरी शो पीस आहे हा शोकेस मध्ये ठेवायचं आहे. आता हे पान लाडू रेडी झालेले आहेत आता आपण खाऊ शकतो. आता खाऊ शकतो आता खाऊ शकतो. दिलू तू पण ये टेस्ट करायला. तू टेस्ट करणार दिलू तुला भूक नाही आहे डोळे मिटले. तुला गोड आवडत दिलू. दिलूला नाही आवडत गोड. गोड नाही आवडत. मच्छीचे लाडू बनवले असते ते इंटरेस्ट घेतला असता जरा झालं आता इथे बघा आपले लाडू एकदम रेडी आहे. आता मी तुम्हाला तोडून दाखवतो की आपला लाडू कसा आतमध्ये दिसतो. आतमध्ये काय आहे बघा. आता झूम करतो दिसला. मस्त दिसला ना. मस्त आणि एकदम एक्झॅक्टली एकदम मधूनच तुटला तो. बघा चला आता टेस्ट करूया आपण. आणि ते गुलकंद गोड गोड आणि खोबऱ्याचा जास्त पाण्याची टेस्ट याच्यामध्ये सुंदर लागते. कोणाला पण तुम्ही खायला दिलात ना सहजपणे ओळखेल की हे पान म्हणजे ते म्हणतील काय माहिती पान खाल्ल्यासारखं वाटतंय आपण काय ना. बोलायचं नाही आपण पानाचा लाडू बनवलाय म्हणून त्यांना फक्त द्यायचं समोर आणि बघा टेस्ट करा आणि आम्हाला सांगेल कसला लाडू वाटतंय. सर्व सांगतील एकदम पानाची टेस्ट येते. मी तुम्हाला खरं सांगू गोड पान खाल्लं ना मला पण मजा येते. म्हणून बिना कथा आणि बिना तंबाखूचं खाल्लं ना एकदम छान आणि हेल्दी पण असतं. आपण एकदा जत्रेमध्ये गेलेलो का कुठल्या तरी तिथे गोड पान आपण घेतलं ना तिकडे 10-20 रुपयाला तसं मिळतं आपल्याला. एकदम मस्त छान पान लागतो ते. ती छान लागते रेसिपी एकदम म्हणजे एकदम छान लागते रेसिपी. याच प्रसिद्धीने तुम्ही सुद्धा बनवा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुमच्याकडे लहान मुलं असतील ते पण एकदम आवडीने खाते. मला तर आज तिची खूप रेसिपी आवडली आणि लाडू खूप पौष्टिक पण आहेत. आणि असे लाडू तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्कीच वाजवा आणि ह्या रेसिपीला जास्त लाईक द्या.